नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून आज मतमोजणी होतीये. कर्नाटकच्या या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून भाजपा, काँग्रेस आणि JDS मध्ये प्रमुख लढत पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.